राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईमध्ये विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. राखी जाधव थोड्याच वेळात शरद पवार आणि जयंत पाटील यांना घेऊन जागांचा प्रस्ताव सादर करणार आहेत. निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, खरं पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये मुंबईकडे किंवा मुंबईसाठी फारसा आग्रह शरदचंद्र पवार गटानं धरला नव्हता, पण आता विधानसभेला मात्र रणनीती बदलताना दिसतीये. शरद पवारांच्या वतीनं मागच्या आठवड्यामध्येच याच आठवड्यामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघांची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार प्रत्येक विभागाचे जे प्रमुख आहेत ते आपले रिपोर्ट जे आहेत ते आता शरद पवारांकडे आणि जयंत पाटील यांच्याकडे सादर करताना पाहायला मिळत आहेत. आज प्रामुख्यानं मुंबई संदर्भातला रिपोर्ट मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत राखी जाधव त्या सादर करतील. मागच्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीवेळी जर आपण पाहिलं असेल तर साधारणपणे एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडून आली होती. यंदा मात्र जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी आता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि त्या अनुषंगानेच मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी 6 पेक्षा जास्त जागांचा प्रस्ताव जो आहे तो आपल्या पक्षाकडे ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये प्रामुख्यानं कोणत्या जागा असतील याची जर आपण माहिती घेतली तर याच्यामध्ये मलबार हिल असेल, भायखळा, विक्रोळी, सायन, कोळीवाडा, अनुशक्ती नगर, कुर्ला, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभा मतदारसंघांमधल्या काही मतदारसंघांचा समावेश असेल. यंदा पक्ष 6 पेक्षा जास्त जागा लढवू इच्छितोय. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की महाविकास आघाडीसोबत आम्ही आहोत, त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म पाळूनच आम्ही जागा ज्या आहेत त्या घेऊ आणि त्या संदर्भातली चर्चा देखील करू अशा पद्धतीची भूमिका देखील राखी जाधव यांना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. प्रज्ञा, ठीक आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.